नमस्कार, मी स्नेहल। कर्नाळा केबल नेटवर्कच्या मराठी बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पाथर्डी दलित हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी शेका पक्षाच्या वतीने पनवेल तहसील कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा। निद्रस गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन। बाळाराम पाटील, जय म्हात्रे आणि काशीनाथ पाटील यांनी दर्शविली उपस्थिती। आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अरविंद म्हात्रे यांचे यशस्वी प्रयत्न। पनवेल तालुक्यातील नितळस गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहाला उपस्थिती दर्शवत बाळाराम पाटील, जय म्हात्रे व काशीनाथ पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पनवेल तालुका अंतर्गत नितळस गाव में अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन किया गया है। बुधवार को शेका पक्ष के जिला सचिव बाळाराम पाटील, पूर्व नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटील आदि ने सप्ताह में विजिट दी। इस दौरान उपस्थित गणमान्यों का स्वागत किया गया। इस अवसर पर अपनी भावनाएं जाहिर करते हुए बाळाराम पाटील ने कहा कि समाज में आज आध्यात्मिक और संस्कारों की जरूरत है। जिस दिशा में प्रहलाद महाराज शास्त्री कार्य कर रहे हैं, उस कार्य में हमारा शत प्रतिशत योगदान रहेगा, ऐसा प्रतिपादन बाळाराम पाटील ने किया। आजच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये या साऱ्या प्रयत्नांची, साऱ्या गोष्टींची, साऱ्या संस्कारांची निश्चितपणानं खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे। कारण आपण बघतोय कि सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि ह्या वळणावरच या ठिकाणी खऱ्या अर्थाने संस्कारांची किंवा आध्यात्मिक गोष्टींची गरज समाजाला जास्तीत जास्त आहे। त्या दिशेनं प्रल्हाद महाराज शास्त्री सातत्यानं प्रयत्न करतायत। आपण सारे देखील निश्चितपणानं महाराजांच्या बरोबर आहोत, बरोबर राहणार आहोत आणि भविष्यात जी जी जबाबदारी प्रल्हाद महाराज शास्त्री देतील ती निश्चितपणाने आपापल्या कुवतीप्रमाणे आपण पार पाडत राहू। त्याच्या या सोहळ्यासाठी आपण सारे जण उपस्थित राहिलात। प्रल्हाद महाराज शास्त्रीच्या कृपेनं आपण साऱ्यांचा सहवास या ठिकाणी लाभला। मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्याच्या काळामध्ये निश्चितपणानं महाराज आपण मनामध्ये आणलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल। म्हणजे त्याच्यामध्ये थोडा वेळ वगैरे जाईल पण पूर्तता निश्चितपणानं होईल। आम्ही मंडळी आपल्या बरोबर, आपण जी जबाबदारी द्याल ती पार पाडण्यासाठी सातत्यानं राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो। इस दौरान जय म्हात्रे ने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए प्रल्हाद महाराज शास्त्री द्वारा किए जा रहे कार्य की सराहना की। मला इथं आल्यानंतर प्रल्हाद महाराजांच जे काम बघितलं मी प्रभावित झालेलं आहे। अशी काम फार कमी माणसं करत असतात आणि हा आपला रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः पनवेल तालुक्यामध्ये प्रल्हाद महाराज आज जे काम करत आहेत त्याला खरोखर आपल्या या विभागातील किंवा तालुक्यातील जनतेने निश्चित साथ दिली पाहिजे। कारण अशी कामं सर्वांच्या हातून होत नसतात पण महाराज आपण जो काम करतात त्याला निश्चित बरेचसे दानशूर मंडळी ज्यांना खरोखर दान आहे समाजाची किंवा धार्मिकतेची ते निश्चित आपल्या पाठीशी उभे राहतील। माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला असं वाटतो की आपण एक चांगला काम करता, आपण भेटच्या सप्त्याचा या इथं नाव घेतला, अतिशय चांगल्या पद्धतीने झाला। इस अवसर पर काशीनाथ पाटील ने भी अपनी भावनाएं जाहीर की। रामकृष्ण हरी, गेल्या एक वर्षभरापासून वसुदेव कुटुंबकम आध्यात्मिक विद्यापीठ आणि गुरुकलच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम आपल्या येथे आपण राबवत असतो आणि पुढच्या महिन्यात होणाऱ्या सप्ताहाच्या निमित्तानं गेली वर्षभरापासून आपण नियोजन करतोय। विषयात जी जी काही कामं, जी जी काही जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवाल ते मी निश्चित पार पाडी आणि या ठिकाणी आज तुम्ही मंडळीने आम्हा मंडळींना बोलवला, आमचा आदर सत्कार केला
त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतोय. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांना मानणाऱ्या महाराष्ट्रात आजही दलित आणि मागासवर्गीय लोकांना लक्ष्य केले जात असल्याचे भयान चित्र अहमदनगरमधील हत्याकांडातून समोर आले. हत्येचा निषेध करण्यासाठी शेका पक्षातर्फे मूक मोर्चाचे आयोजन काढण्यात आले होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांना मानणाऱ्या महाराष्ट्रात आजही दलित आणि मागासवर्गीय लोकांना लक्ष्य केले जात असल्याचे भयानचित्र अहमदनगरमधील हत्याकांडातून समोर आले आहे. अहमदनगरमधील पाथर्डी येथील जवखेडा खलसा गावात संजय जाधव, जयश्री जाधव आणि सुनील जाधव यांची निर्गुन्हा हत्या करण्यात आली. याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी मूकमोर्चा काढण्यात आला. शेका पक्षाच्या पनवेल कार्यालयातून सकाळी 10 वाजता पनवेल तहसील कार्यालयावर निर्गुण घटनेचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी आमदार विवेक पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन महासंघाचे अध्यक्ष बारा सदावर्ते, मेघनाथ तांडेल आदी मान्यवरांसह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी तसेच सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी या घटनेचा निषेध करताना बाळाराम पाटील यांनी शासनाला पीडितांना न्याय देण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सारख्या घटना या महाराष्ट्रात घडत आहेत. ज्या मागचे प्रकरण झालेले आहेत त्यांच्या तपासामध्ये गती नाही आहे. आज जाधव परिवाराचा खून होऊन अनेक दिवस उलटले तरीही तपासाच्या बाबतीत 10-12 दिवसामध्ये देखील कुठलीही प्रगती होत नाही. आरोपींना अटक करण्याच्या दिशेनं शासनाचं प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष दिसत नाही. तर ह्या हत्याकांडाचा निषेध करत पनवेल तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आम्ही मंडळी शासनासाठी निवेदन तहसीलदारांकडे देणार आहोत. तसेच आमदार विवेक पाटील यांनी देखील या घटनेचा निषेध केला. ते म्हणाले की शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना घडणे निंदनीय आहे. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करतो की दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सोडवलं जावं. शासनाची भीती जी वाटायला पाहिजे अशा प्रकारच्या घटना करणाऱ्यांना, त्यांना शासनाची भीती राहिलेली नाही. शासनाची जरब असावी लागते, ती जरब आज राहिलेली नाही. तर 2 गोष्टीवर प्रामुख्याने आमचा भर जास्त राहणार आहे. एक म्हणजे ही शासनाची जरब बसली पाहिजे. असे कोण घटना करत असेल तर त्याला कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे, लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. मग तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस झाली पाहिजे. आणि अशा प्रकारचं जर निंदकृत्य कोण करायला जाईल तर त्याला शासनाची जरब असली पाहिजे, काय तुम्हाला सोडणार नाही. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू, अशा प्रकारचं जर घटना घडत असेल तर समाजाने शांत बसता कामा नये. सामाजिक उठाव झाला पाहिजे. आजच्या मोर्चाचा प्रामुख्याने जो आमचा हेतू आहे तो सामाजिक उठाव झाला पाहिजे. आता आम्ही एक मोर्चा काढल्यानं सामाजिक उठाव होणार आहे का, तर त्याचं उत्तर आजच्या घडीला नाही आहे, पण त्या सुरुवात तरी झाली. यावेळी शेका पक्षाच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार श्री म्हात्रे यांना निवेदन देत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. शेतकरी कामगार पक्षाने दिलेल्या शिकवणीप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अरविंद म्हात्रे यांनी आपल्या कामाला गती दिली आहे. त्यांच्या प्रयत्नाने पूर्ण झालेल्या कामांचा आढावा आम्ही दाखवत आहोत. आज रायगड जिल्ह्यामध्ये भाताचे उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीने झालेले आहे. आज मी रायगड जिल्ह्यामध्ये रोहा, पेन, अलिबाग, कर्जत आणि पाळी या तालुक्यामध्ये दौरा करून आलो आहे आणि त्या तालुक्यामधलं जे आज भाताचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्यामुळे, अवकाळीचा पाऊस असल्याकारणाने काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि मी आज जिल्हा परिषदमधून सर्व शिवन आणि सर्व कृषी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या तालुक्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यांचा अहवाल बनवून आमच्याकडे घेऊन या आणि आपण त्याच्याबद्दल शासनाला आम्ही लवकरात लवकर तो अहवाल, दुष्काळ जो पडलेला आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही, नुकसान भरपाई कशी मिळेल, त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट, आज आता रब्बी हंगाम येत आहे. रब्बी हंगाम येत असल्याकारणाने आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच रब्बी हंगामासाठी भुईमूग, वाल, चवली हे पिकं त्वरित घेतली जातात. त्या पिकांना 50% अनुदान आम्ही देण्यात रायगड जिल्हा परिषदेने ठेवलेलं आहे. तसेच
अपंग जे असतील त्यांना 100% अनुदान आम्ही ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट, भुईमुगावर तेल कसे निर्मिती केली जाईल, त्या तेल निर्मितीसाठी ते ऑइल मशीन, तीसुद्धा आम्ही प्रथम याच्यासाठी महाडमध्ये आम्ही चालू करणार, 1-8 दिवसामध्ये ती मशीनसुद्धा देऊन आम्ही चालू करतो आहे, का जेणेकरून त्या आज अनेक जिल्ह्यामध्ये आम्हाला भुईमुग न्यायला लागत होते, ते भुईमुग आम्हाला कुठे न नेता आमच्या जिल्ह्यामध्येच त्याचं ऑइल निर्मिती केली जाईल आणि शेतकऱ्याला त्याचा जागच्या जागेवर फायदा होईल असा आमचा प्रयत्नात आहे. पुढे आम्ही अर्थसंकल्पामध्ये असे प्रयत्न आहेत, कर्जत पेन या ठिकाणी चांगल्या प्रमाणे हळदचे उत्पन्न घेतला जातो आहे आणि ती हळद आम्हाला जागच्या जागेवर हळदीचं उत्पन्न कसं जागच्या जागेवर पिठाच्या गिरणीप्रमाणे कसं करता येईल ते आमचं प्रयत्न चालू आहेत. दुसरी गोष्ट, आम्ही आज रायगड जिल्ह्यामध्ये भात कापण्याची मशीन 1 तासामध्ये फक्त 1 लिटरमध्ये 1 एकर जमीन कापली जातो आहे आणि एकदम कमी खर्चामध्ये 67 रुपये, आज डिझेलचा भाव 67-68 रुपये लिटर आहे, त्या 1 लिटरमध्ये आज 1 एकर भात कापणी आपण केली मिळली जाईल. अशा पद्धतीने आम्ही आधुनिक मशीन शेतकऱ्याला 50% मोफतमध्ये देत आहोत, 50% याच्याने देत आहोत. आमच्या जिल्हा परिषदतर्फे आणि कृषी विभाग आणि याच्या पशु याच्यामधून जे सहकार्य करण्यासाठी ते सहकार्य केलं जाईल. मी थेट प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोणकोणत्या योजना आहेत जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या त्याचे फलक लावण्यासाठी मी आदेश दिलेले आहेत. बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम, सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहां से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया. अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहां से ली, मुझे क्यों नहीं बताया. हाँ हाँ, सब कुछ बताती हूँ. नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर. एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9-10 साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साड़ी, गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले, साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेले नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट्स. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3-पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडी, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 0222745-2433. दीपक साडीज.
31 ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. त्यानिमित्त पनवेलमध्येही विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला मीडिया प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्याबाबत शासनाने सूचित केले आहे. त्याप्रमाणे मीडिया प्रतिनिधींचे मौलिक विचार व सूचना जाणून घेण्यासाठी पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष चारुशीला गरज यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय एकता दिवस, परेड आयोजित करणे, स्वच्छ भारत अभियान आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मीडिया प्रतिनिधींनी आपले विचार मांडत पनवेल स्वच्छ ठेवण्यावर भर देण्याची मागणी केली. त्या ठिकाणी माणसांना सुद्धा चालणं कठीण होतं, तर त्या कचराकुंड्या आपण तातडीनं हटवाव्यात अशी माझी विनंती आहे. कारण त्या कचराकुंड्यातून वाहणारा कचरा हा लोकांच्या आरोग्याला तर धोकादायक आहेच, पण त्याचबरोबर वाहतुकीला सुद्धा त्या कचराकुंड्या अडथळा ठरतात. तर कृपया नगर परिषदेने या गोष्टीची नोंद घ्यावी. तसेच यावेळी पालिकेचे सीईओ मंगेश शितळे यांनी विस्तृत माहिती दिली. नगरपालिका आता स्वच्छ भारत अभियान हे या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहे. स्वच्छ भारत अभियानाबद्दल 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान त्या आपल्याला राबवायचं होतं, आणि त्या कालावधीमध्ये निवडणुकीची आचारसंहिता होती, त्यामुळे ते राबवत आले नाही. तरी स्वच्छ भारत अभियान हे आपण आता 31 ऑक्टोबरपासून या ठिकाणी राबवत आहोत. 31 ऑक्टोबरला त्या ठिकाणी हे जे आपण आता दौडीचं आयोजन करतो आहे राष्ट्रीय एकता दिवस, त्या दौडीच्या बरोबर स्वच्छ भारत अभियानाची आपली त्या ठिकाणी सुरुवात होईल. आणि टप्प्याटप्प्याने आपण त्या प्रत्येक मोहल्ला वाईज किंवा प्रत्येक सोसायटी वाईज आपण त्या ठिकाणी उतरणार आहोत. यामध्ये खऱ्या अर्थाने लोकांमध्ये सामाजिक जाणीव यामध्ये इम्प्लिमेंट होणं आवश्यक आहे, ती रुजणं आवश्यक आहे, जेणेकरून स्वच्छतेबद्दल लोकांच्या मनामध्ये मनापासून त्या ठिकाणी उत्साह निर्माण होईल. तुम्ही जर रेल्वेने लांबचा प्रवास करत असाल आणि झोपल्यामुळे तुमचं स्टेशन येऊन गेलं तर काय करणार, हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. आणि प्रत्येक जण आपल्या मोबाईलवर वेळ ऍडजस्ट करतो किंवा आपल्या शेजारील माणसाला उठवायला सांगतो. पण या सर्व समस्येतून बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासन आता स्टेशन अलर्ट व वेकअप अलार्म सेवा देणार आहे. तुम्ही जर रेल्वेने लांबचा प्रवास करत असाल आणि झोपल्यामुळे तुमचं स्टेशन येऊन गेलं असेल तर काय करणार, हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. आणि प्रत्येक जण आपल्या मोबाईलवर वेळ ऍडजस्ट करतो किंवा आपल्या शेजारील माणसाला उठवायला सांगतो. या सर्व समस्येतून बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासन आता स्टेशन अलर्ट व वेकअप अलार्म सेवा देणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्टेशनच्या अर्धा तास अगोदर माहिती देण्यात येईल. रेल्वेच्या या सेवेसाठी प्रवाशाला IRCTCच्या 139 नंबरवर डायल करावं लागेल किंवा SMS करावा लागेल. नंतर डायल केल्यावर भाषा पर्याय निवडायचा आणि डेस्टिनेशन अलर्टसाठी पहिला 7 आणि नंतर 2 दाबावे. यानंतर प्रवाशाला 10 अंकाचा PNR नंबर विचारला जाईल. तो टाकल्यानंतर तो बरोबर आहे हे पडताळल्यानंतर 1 दाबणे, त्यानंतर अलर्ट फिट झाल्यानंतर कन्फर्मेशन SMS येईल. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रवास सुखाचा करू शकाल. नवी मुंबई APMC पोलिसांनी एका अशा आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे जो 25 लाख रुपयांचे सोन्याचे बिस्किट व 3 लाख रुपये नगदी घेऊन पळाला होता. या आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस त्याची चौकशी करीत आहेत की हा माल चोरीचा आहे का स्मगलिंगचा. नवी मुंबई APMC पोलिसांनी एका अशा आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे ज्याच्याकडे 25 लाख रुपयाचे सोन्याचे बिस्किट आणि 3 लाख रुपये कॅश तसेच सिंगापूरचे डॉलर होते. या आरोपीला पोलिसांनी नवी मुंबई येथील नवी मुंबई हॉटेल जवळ त्याला अरेस्ट केला आहे. हा आरोपी आंध्र प्रदेशचा राहणारा असून त्याचे नाव आहे फिरोज खान. हा माल चोरीचा आहे का स्मगलिंगचा याचा पोलीस तपास करीत आहेत. या विषयावर जेव्हा पोलीस अधिकारी बाळकृष्ण सावंत यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी मुश्किलने काही प्रश्नांची उत्तरं दिली. हे तेच सोन्याचे बिस्किट आहे जे या आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. पाथर्डी दलित हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी शेका पक्षाच्या वतीने पनवेल तहसील कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. नितळस गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. बाळाराम पाटील, जय म्हात्रे आणि काशीनाथ पाटील यांनी दर्शविली उपस्थिती.
आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अरविंद म्हात्रे यांचे यशस्वी प्रयत्न. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.